नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख लोकनृत्य याच्या आधी आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न बघितलेले होते आता आपण पन्नास नंतर जे काही आहेत एकशे दहा एकशे तेरा तिथपर्यंत आपण बघणार आहोत आणि आपले सगळे जे लोकनृत्य आहे आणि ते लोकनृत्य कोणत्या राज्यामध्ये आहे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पूर्ण होऊन जाणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या सगळं लक्षात राहील ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे जी सबस्क्राईब बटनच्या साईडनी जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे एम पी एस सी म्हणा रेल्वे भरती तलाठी भरती आणि इतरही पोलीस भरती जेवढ्या एक्झाम आहे त्या सगळ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे याची पी डी एफ जी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख लोकनृत्य पार्ट टू ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की आपण पहिल्या पार्ट मध्ये पन्नास पर्यंत बघितलेलं आहे आता एकावन्न पासून आपण सुरुवात करूया तर बघा तर पहिला प्रश्न बघा आत्म हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तमिळनाडू या राज्यामधला आत्म हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा ग्रीडा हे जे आहे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे प्रसिद्ध लोकनृत्य तर बघा मध्य प्रदेश या राज्यातील हे जे आहे ग्रीडा हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा थोडा फास्ट होत असेल तर तुम्ही पी डी एफ वाचू शकता तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार ठीक आहे जटा जटा हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा जटा जटिन हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बिहार या राज्यातील हे जे आहे नृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे चौपन्नव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे पंथी लोक हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे पंथी लोक हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन छत्तीसगड या राज्यामधले हे पंथी लोक हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पंचावन्नव्या क्रमांकाचा तर तो आहे मौनी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे मौनी नावाचं तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार महाराष्ट्र या राज्यातील मौनी हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कारागम हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे कारागम नावाचं हे जे लोकनृत्य आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर एक तामिळनाडू या राज्यातील कारागम हे जे आहे प्रसिद्ध लोकनृत्य आहे नंतरचा प्रश्न बघा घमान हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे घमान नावाचं तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पंजाब या राज्यातील हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा लेझिम हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे आपल्याला माहितच आहे हे जे लोकनृत्य आहे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा छाऊ हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे नृत्याचं नाव काय आहे छाऊ तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ओडिसा या राज्यातील हे छाऊ प्रसिद्ध लोकनृत्य आहे छाऊ नावाचं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पाली हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे पाली नृत्याचं नाव काय आहे तर पाली तर आपलं उत्तर काय आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तामिळनाडू या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ते म्हणजे पाली ठीक आहे नंतरचं लोकनृत्य बघा त्या लोकनृत्याचं नाव आहे कर्मा तर बघा कर्मा हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पैकी दोन्ही झारखंड आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यामध्ये कर्मा हे जे आहे लोकनृत्य प्रसिद्ध आहे नंतरचा प्रश्न बघा तो आहे नवराणी चैत हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे नवराणी चैत तर बघा हे जे आहे तमिळनाडू या राज्यातील लोकनृत्य आहे ठीक आहे तमिळनाडू या राज्यातील नवराणी चेत नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे काठी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा थोडं प्रनन्सिएशनमध्ये गडबड होऊ शकते आपण वेगळं करतो बाकी राज्यातील वेगळं करतात ठीक आहे तर हे थोडं तुम्ही लक्षातच द्या बघा काठी हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पश्चिम बंगाल या राज्यातील हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे वैशाख हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा वैशाख हे जे आहे लोकनृत्य आसाम या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे शैला हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे शैला नावाचं ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन छत्तीसगड या राज्यातील शैला हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे जटजारी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा जटजारी तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक झारखंड या राज्यातील जटजारी हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कुडीअट्टम बघा कुडीअट्टम हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे त्या लोकनृत्याचं नाव आहे कुडीअट्टम ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन केरळ या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य जे आहे ते आहे कुडिएट ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे जया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा पश्चिम बंगाल या राज्यातील हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे बोईसाजू बघा बोईसाजू हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन असम या राज्यामधलं बोईसाजू हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सरहुल अत्यंत प्रसिद्ध हे लोकनृत्य आहे तर बघा सरहुल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन झारखंड या राज्यातील सरहुल हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा झकोलिया बघा झकोलिया हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन गुजरात या राज्यातील लोकनृत्य आहे झकोलिया नंतरचा प्रश्न बघा भद्रकवी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे भद्रकवी तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार केरळ या राज्यातील हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे नंतर बघा यक्षगान अत्यंत प्रसिद्ध लोकनृत्य आहे यक्षगान हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर कर्नाटक या राज्यातील यक्षगान हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बिहू तर बघा बिहू हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा बिहू असम या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे बिहू या सणाला केलं जातं नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे भगोरिया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे त्या लोकनृत्याचं नाव आहे भगोरिया बघा तर हे जे लोकनृत्य आहे हे छत्तीसगड या राज्यामध्ये केलं जातं भगोरिया ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कोडवास बघा कोडवास हे जे आहे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कर्नाटक या राज्यामध्ये हे कोडवास नावाचं लोकनृत्य केलं जातं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे ओणम हे सुद्धा खूप महत्वाचं असं लोकनृत्य आहे तर बघा ओणम हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक केरळ या राज्यामधलं हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ओणम ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नागा नृत्य राखल बघा नागा नृत्य राखल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे नागा नृत्य राखल ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आसाम या राज्यामधलं हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे त्या लोकनृत्याचं नाव आहे नागा नृत्य राखल ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पायिका आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक झारखंड या राज्यातील पाईका नावाचं हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा घंट मर्दाला बघा घंट मर्दाला हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आंध्र प्रदेश या राज्यातील हे लोकनृत्य आहे त्या लोकनृत्याचं नाव आहे घंटा मर्दाला ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे उम्मट आठ बघा उम्मट आठ हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे उम्मट आठ नावाचं तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कुर्क कर्नाटक या राज्यातील हे उम्मट आठ हे लोकनृत्य आहे ठीक आहे कुर्क कर्नाटक या राज्यातील नंतरचा प्रश्न बघा कोट्टायम हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे कोट्टायम नावाचं तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तामिळनाडू या राज्यामध्ये हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे कोट्टायम नावाचं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कालिअट्टम हे झालेलं आहे का नसेल तरी झालं असेल तरी पण तुम्ही बघून घ्या बघा कालियट्टम हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन केरळ या राज्यातील कालियट्टम हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे आल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे आल नावाचं तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तामिळनाडू या राज्यातील लोकनृत्य आहे आणि त्या लोकनृत्याचं नाव आहे आल ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बाऊल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा हे जे बाऊल नावाचं आहे हे प्रसिद्ध लोकनृत्य हे पश्चिम बंगाल या राज्यातील आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा शुआ शैला बघा शुआ शैला हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे शैला हे जे आहे मध्य प्रदेश या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे नंतरचा प्रश्न बघा तो आहे चोंग हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर एक नागालँड या राज्यातील हे जे आहे प्रसिद्ध लोकनृत्य आहे आणि त्या लोकनृत्याचं नाव आहे चोंग ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा ते आहे लुजरी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे नुजरी नावाचं लुझरी नावाचं तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार झारखंड या राज्यातील हे लोकनृत्य आहे आणि त्या लोकनृत्याचं नाव आहे लुझरी ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा छेरिया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे नृत्याचं नाव बघा छेरिया तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तमिळनाडू या राज्यातील हे लोकनृत्य आहे छेरिया नावाचं नंतरचा प्रश्न बघा तर है है तो आहे हेरुदन्ना हुलकी बघा हेरुदन्ना हुलकी हे जे आहे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मध्य प्रदेश या राज्यातील हे हेरुदन्ना हुलकी हे जे आहे लोकनृत्य आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे रंगप बघा रंगप रंगप हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे नागालँड या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे आणि त्या लोकनृत्याचं नाव आहे रंगप ठीक आहे रंगप नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे जात्रा जात्रा हे जे जा आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर चार पश्चिम बंगाल या राज्यातील लोकनृत्य आहे जात्रा नावाचं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे धमाल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे हरियाणा या राज्यातील हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा बस नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे कठपुतली नृत्य बघा कठपुतली नृत्य हे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर चार राजस्थान या राज्यामधलं कठपुतली नृत्य हे प्रसिद्ध आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कलीगोपाल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे कलीगोपाल तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर दोन आसाम या राज्यातील कलीगोपाल हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे झाकोर हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे झाकोर नावाचं तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गोवा या राज्यातील हे लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे मंजिरा हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे मंजिरा नावाचं तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर चार हरियाणा या राज्यातील मंजिरा नावाचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे नंतरचा प्रश्न बघा मुखोटा नृत्य बघा मुखोटा नृत्य हे जे मुखोटा नृत्य आहे हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर चार अरुणाचल प्रदेश हे जे आहे मुखोटा नावाचं लोकनृत्य अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये केलं जातं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे चाकरी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे त्या लोकनृत्याचं नाव आहे चाकरी तर हे जे चाकरी नावाचं लोकनृत्य आहे हे राजस्थान या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा खोल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे खोल नावाचं बघा तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गोवा या राज्यातील हे खोल हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे नंतरचा प्रश्न बघा तर त्या आहे खेल गोपाल हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा खेल गोपाल हे जे आहे आसाम या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा दकनी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे दकनी नावाचं तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गोवा या राज्यातील हे दकनी नावाचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे कुद दांडी नाच बघा कुद दांडी नाच हा जो आहे प्रसिद्ध लोकनृत्य हे कोणत्या राज्यातील आहे असा हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जम्मू काश्मीर ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तेरा ताली बघा तेरा ताली हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन राजस्थान या राज्यातील हे लोकप्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे मांडी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे लोकनृत्याचं नाव बघा मांडी ठीक आहे तर गोवा या राज्यातील हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे मांडी नावाचं नंतरचा प्रश्न बघा युद्ध नृत्य युद्ध नृत्य हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हे युद्ध नृत्य केलं जातं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बांस नृत्य बघा बांस नृत्य हे कोणत्या राज्यातील आहे प्रसिद्ध लोकनृत्य तर बघा नागालँड या राज्यामधील हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे कुमाऊनी बघा कुमाऊनी हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे कुमाऊनी ठीक आहे बघा तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक उत्तराखंड या राज्यातील कुमाऊनी हे जे आहे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पनिहारी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे लोकनृत्याचं नाव आहे पनिहारी तर राजस्थान या राज्यामधील हे लोकनृत्य आहे पनिहारी नावाचं ठीक आहे नंतरचं लोकनृत्य बघा तर ते आहे दमाली दमाली हे जे लोकनृत्य आहे हे कोणत्या राज्यातील आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन जम्मू काश्मीर या राज्यामध्ये हे दमाली लोकनृत्य केलं जातं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे एकशे अकराव्या क्रमांकाचा तर बघा खेवा नृत्य खेवा नृत्य हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर चार नागालँड या राज्यामध्ये खेवा नृत्य हे प्रसिद्ध आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे गडवाली हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा गडवाली हे जे आहे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर उत्तराखंड या राज्यामधील हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा खेळा बघा खेडा हे जे आहे लोकनृत्य हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक हरियाणा हरियाणा या राज्यातील खेडा नावाचं हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे खेडा हरियाणा राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण हे जे सगळे प्रश्न आहेत आपण बघितलेले आहे पहिले पन्नास प्रश्न आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलेले आहे पन्नास नंतर एका पासून तर एकशे तेरा पर्यंत प्रश्न हे आपण या दुसऱ्या पार्टमध्ये बघितलेले आहे दोन्ही व्हिडिओ हे तुम्ही बघा दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमचे राज्य आणि ते कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध लोकनृत्य आहे त्या लोकनृत्याचं नाव हे सगळी माहिती तुमच्या लक्षातच राहील आणि याची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला डायरेक्ट लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही ही जी पी डी एफ आहे डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू